प्रदीप प्रभू म्हणजे आपल्या प्रतिभावांचा जन्म मुंबईला झाला आणि तो वाढला सुद्धा मुंबईलाच. त्यांचे मोठा कुटुंब आहे, त्याला दोन भाऊ आणि सहा बहिणी आहेत. कष्टकरी संघटनेच्या स्थापनेपूर्वी ते धर्मशास्त्र व तत्वज्ञान शिकले. त्या काळात त्यांच्यावर मार्क्सवाद तत्वज्ञानाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ते मॅनेजमेंट शिकले. काही महिने झोपटपट्टीमध्ये आणि काही महिने खेडेगावात राहून त्यांनी शहरी व ग्रामीण क्षेत्रात लोकांच्या समस्या जाणून घ्यायला तसेच गरिबीचे अनुभव घ्यायला प्रयत्न केले. 1978 जेव्हा कष्टकरी संघटनेची स्थापना झाली तेव्हाचे फोटो पाहून असं वाटतंय की प्रदीप भाऊ एक अँग्री यंग मॅन, म्हणजे एक रागीट तरुण होते. खरं पाहिलं आजसुद्धा अन्याय दिसलं की प्रदीप भाऊ अँग्री ओल्ड मॅन आहे. त्या काळात खूप कमी जनसंघटने होते. संघटनेची स्थापना करून प्रदीप भाऊने एक नवीन वाट चोखल्ली. गरिबांना जागृत करून त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करण्यास त्यांचा पूर्ण विश्वास होता. हक्क दिले जात नाहीत, लढून ते मिळवून घ्यायचं अशी त्यांची धारणा. लोकांनी स्वतः त्यांच्या लढा लढायला हवं व शोषणमुक्त समाजवादी समाज निर्माण करण्याच्या लढ्यामध्ये ते स्वतःचे पायावर उभं राहायलाच पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी कष्टकरी संघटनेची स्थापना केली. गाव पातळीवर लोकांबरोबर बैठका घेत राहिले. संघटनात्मक बांधणीसाठी अनेक जागृती शिबिरा किंवा तरुण मिलावे आयोजित केले. एखादा किंवा माती खोदायची असेल तर लगेच आपल्याला आपले आदिवासी समाजाला लगेच सांगायचं, अरे तू एवढी माती खोदतोस बांधावर टाकतोस पण याच्यात तुझ्या लायसन आहे काय? माती खोदायचा पण लायसन लागेल, परवानगी लागते तहसीलदारची किंवा तुम्ही चर्चा करता का? या मेलाव्यात पोस्टर व खेळाच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्यावर होत असलेले अन्याय व शोषण संदर्भात समजून दिलं. प्रदीप भाऊने स्वतः अनेक जागृतीचे खेळ तयार केले किंवा परिस्थितीअनुसार खेळाचे नवीन रूप दिले. स्टार पॉवर किंवा धंदाचे खेळ, चन्याचे खेळ, तसेच पत्त्यांचा वापर करून समाजामध्ये श्रीमंत लोक कसं मर्यादित संसाधन स्वतः त्यांच्याकडे एकवटतात व गरिबी कशी वाढते ह्याची समज सुस्पष्ट आणि दिसू लागले. प्रदीप भाऊ एक उत्कृष्टाच्या पलीकडचा प्रशिक्षक आहे. जीव ओतून शिकवतो. शिबिरांमध्ये भावनिक शिक्षण व्हायचं पण त्याबरोबर विश्लेषणात्मक व तार्किक विचार मनात रुजवून राजकीय संकल्पना विशेष करून भांडवलशाही समजून घेण्यासाठी ते शिकवायचं. प्रतिभाव लोकांना एक दृष्टिकोन द्यायचा व संघर्ष करण्यासाठी सुद्धा हिम्मत द्यायचं. जमीन, फॉरेस्ट जमीन, जंगल, विस्थापितांचे हक्क, स्थलांतर मजुरांचे हक्क, विधवा व म्हाताऱ्यांचे पेन्शन असे अनेक आंदोलने उभी केली. जव्हार तालुक्याच्या शांबारशेतच्या बायांनी जेव्हा घर बांधण्यास जंगलातील लाकूड वापरण्याचा आग्रह केला तेव्हा पोलिसांनी गोळीबार करून जमनीबाई बांबरेला मारून टाकले. तेव्हा लोकांना हिम्मत देणे खूप महत्त्वाचे ठरले. प्रतिभाव नेहमी नवीन विचार करून नवीन वाट चोखलत राहिले. आरोग्याच्या क्षेत्रात जेव्हा NRHM अंतर्गत लोक आधारित देखरेख प्रक्रिया सुरू झालेली नव्हती त्यापूर्वीपासून, म्हणजे 1999 प्रतिभावने अशा प्रकारच्या प्रक्रिया गाव पातळीवर सुरू केली व तालुका स्तरावर आरोग्य अधिकार परिषद आयोजित केली. प्रतिभावच्या पुढाकाराने
शेजारच्या दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आदिवासी जंगल जनजीवन आंदोलन ही नवीन स्वतंत्र संघटनेची स्थापना झाली। सुरुवातीपासून कष्टकरी संघटना व प्रदीप भाऊंवर अनेक खोटे आरोप टाकण्यात आले। हे मिशनरी आहेत व धर्मांतर करतात, नक्षलवाद आहेत, परदेशी पैसे वापरून सीआयएचे हस्तक आहेत। ह्या बाबतीत विधानसभेत सुद्धा मुद्दा उचलण्यात आला व प्रदीप भाऊंवर टाडा ह्या खाली अटक करण्याची मागणी करण्यात आली। काही कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात आले आणि प्रदीप भाऊला सुद्धा तडीपाराची नोटीस बजावली। संघटनेला नष्ट करण्यासाठी राजकीय हिंसा व हल्ले वापरण्यात आले। त्यावेळेस लोकांना हिम्मत देऊन व डावपेच रचवून प्रदीप भाऊने इतर कार्यकर्त्यांबरोबर संघटनेला सांभाळलं। संघर्ष हमारा नारा आहे याचा खरा अर्थ तेव्हा लोकांनी अनुभवला। राजकीय शत्रूंना कमजोर करून कष्टकरी संघटना जिवंत राहिली। 1993 साली शरद पवारांच्या रायतळी गावाला भेट दिल्यानंतर राजकीय हिंसा आणखी काही प्रमाणात कमी झाली। कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते व सभासदांवर होत असलेल्या असंख्य केसींमुळे प्रदीप भाऊने कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली। डहाणू कोर्टात ते एक जाणेमाने वकील बनले। कष्टकरी संघटनेच्या आदिवासींसाठी प्रदीप भाऊ त्यांचा फुकट वकील बनला। कोणत्याही केसीमध्ये कुठलाही मोठा आरोप असेल तरी प्रदीप भाऊ आपल्याला सोडवणारच असं त्यांचे पूर्ण विश्वास बसला। डॉक्टर बी डी शर्मा भुरिया समितीचे अहवाल लिहिलं, परंतु डॉक्टर शर्मा प्रदीप भाऊ व दुसऱ्या दोन व्यक्तीने संयुक्तपणे स्वशासनाचा कायदेशीर रूप देऊन पेसा कायदा लिहिला। प्रदीप भाऊ आदिवासी स्वशासनाच्या राष्ट्रीय मोर्चाचे संयोजक होते व हा मोर्चा व भारत जन आंदोलनाने पेसा कायद्यासाठी मोहीम चालवली। दिल्लीला 9 दिवसांच्या उपोषणावर बसले। आदिवासी क्षेत्रासाठी पारित झालेल्या 2 क्रांतिकारी कायद्यांपैकी एक कायदा आहे पेसा कायदा, दुसरा कायदा आहे वन हक्क कायदा, ज्याची संकल्पना व लिखाणमध्ये प्रदीप भाऊचे योगदान अतुलनात्मक आहे। खरं पाहिलं जसं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या देशासाठी संविधान लिहिलं, तसेच डॉक्टर बी डी शर्मा व प्रदीप भाऊने आदिवासी क्षेत्रासाठी एक स्वतंत्र नवीन संविधानच लिहिलेलं आहे। वन हक्क कायद्याच्या अनेक वर्षांपूर्वीपासून कष्टकरी संघटना जंगलामध्ये असलेले अतिक्रमण रितसर करण्यासाठी आंदोलन करायचं। 1986 साली प्रदीप भाऊने ठाणे जिल्ह्यातील शोषित जन आंदोलनाचे 6 जनसंघटनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केला। ह्या केसीमध्ये कोर्टाने दिलेला आदेश हा वन हक्क कायद्याचा पाया ठरला। 2005 साली इज्जत से जीने का अधिकार अभियान ह्याचे नेतृत्व करून वन हक्क कायद्याची मागणी करण्यात आली। पेसाच्या पायावर वन हक्क कायदा उभा करून ग्रामसभेला सशक्त करण्यात आले व सामूहिक जंगलाची संकल्पनेला एक वैधानिक दर्जा देऊन त्यावर ग्रामसभेचा अधिकार आहे अशी एक नवीन तरतूद कायद्यात समाविष्ट करण्यात आली। देशभरातील अनेक इतर संघटनेचे कार्यकर्त्यांच्या बांधणीमध्ये प्रदीप भाऊने योगदान दिले आहे। श्रुती संस्थेशी संबंधित फेलोज सह त्यांनी मध्य प्रदेशातील आदिवासी मुक्ती संघटना, तसेच ओडिसा, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, केरळ, तमिळनाडू व उत्तर प्रदेशातील विभिन्न संघटनेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेतले। त्यांनी बाहेर देशात सुद्धा नेदरलँड्समध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतलं आहे। मागच्या 10 वर्षांपासून व्ही सुरेश, जे पूर्वी कष्टकरी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते, त्यांच्याबरोबर
बेरफूट अकॅडमी ऑफ गव्हर्नन्स ह्या माध्यमातून TISS मार्फत गव्हर्नन्स म्हणजे शासन ह्यावर एक डिप्लोमा कोर्स चालवतात. प्रतिभावने यामधील अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर एक अमिटणारा प्रभाव पाडला आहे. प्रतिभावने फक्त विद्यार्थी, कार्यकर्ते व सामान्य लोकांना प्रशिक्षण दिले आहे असे नाही. मसुरीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी म्हणजे IAS अधिकाऱ्यांसाठी IAS अकॅडमीला तो नेहमी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होते. 1987 पासून 2005 पर्यंत IAS विद्यार्थी ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासाठी दरवर्षी कष्टकरी संघटनेकडे येत राहिले. राष्ट्रीय ज्युडिशियल अकॅडमीला जजेसच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी अनेक वर्ग घेतले. 1990 पासून सरकारचे अनेक उच्चस्तरीय समित्यांवर प्रदीप भावने सदस्य म्हणून काम केले आहेत. त्यापैकी दुर्बल घटकांसाठी कायद्याची समिती, आदिवासी क्षेत्रात जमीन हस्तांतरण समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची समिती, पंचायती राज संस्थेची समिती, लघुवन उत्पादनाची समिती व नियोजन आयोगाची आदिवासी क्षेत्रासाठी आंतरक्षेत्रीय म्हणजे इंटरसेक्टरल समिती. 2010 साली आदिवासी क्षेत्रातील मुद्द्यांवर त्यांची मदत मिळविण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार समिती म्हणजे NIC ने अनेक वेळा त्यांच्याबरोबर सल्लामसलत केलं. 2006 ते 2010 या काळात हैदराबाद येथे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास राष्ट्रीय संस्थेच्या म्हणजे NIRD चे संचालक राहिले. NIRD मध्ये असताना सुद्धा सामान्य लोकांबरोबर त्यांचे संबंध तुटला नाही. जनसुनवाई आयोजित केल्या व संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये स्थानीय कार्यकर्त्यांना सामील करण्यास त्यांचे विशेष प्रयत्न राहिला. तसेच तुळजापूर येथे TISS च्या ग्रामीण केंद्राचे प्रमुख पद त्यांनी 2 वर्ष सांभाळलं. आदिवासी मुद्द्यांवर प्रतिभावने मोठ्या प्रमाणात लेखीचे काम केले आहे. आदिवासींचे इतिहास, आदिवासींचे लढे आणि आदिवासी संस्कृतीवर प्रतिभाव एक माहितीचा भंडार आहे. त्यांची पत्नी शिराज बलसारा बरोबर विजडम फ्रॉम द विल्डनेस ही अद्वितीय पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ही पुस्तक आदिवासी वारली समाजाच्या कहाण्यांचे संग्रह आहे. त्या कहाण्यांमध्ये आदिवासी समाजाचे वर्ल्ड व्ह्यू व आचार प्रकट येतात. प्रतिभावने एक वारली कलाकार भीमसेन कोतीला या सर्व कहाण्या वारली चित्रकला शैलीमध्ये रूपांतर करण्यास प्रोत्साहित केले. हे सर्व विभिन्न पैलूंची कामगिरी करून सुद्धा प्रतिभावचे योगदान व्यापक समाजामध्ये फारसा मान्यता मिळालेले नाही. महाराष्ट्र फाउंडेशनने 2007 साली दिलेल्या पुरस्काराशिवाय कोणताही पुरस्कार त्यांना देण्यात आलेले नाही. प्रतिभावचे जीवन प्रवासात अनेक मित्रांनी साथ दिली आहे, काही कष्टकरी संघटनेमधले आणि काही बाहेरचे. त्यांचे आई वडील तसेच भाऊ बहिणींकडून नेहमी साथ मिळाली. 1985 साली प्रतिभावने शिराज बलसारा ह्यांच्याशी लग्न केले. कष्टकरी संघटनांतर्गत व व्यक्तिगत जीवनामध्ये शिराज त्यांचा आधार राहिली आहे.